म्हणजे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांचा धनकाम। खरीप हंगामात महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊनही पीक विमा कंपन्या स्वतःच्या नफेखोरीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा देत नसल्यानं या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून सरसकट नुकसानग्रस्त भागाला विमा लागू करण्यास भाग पाडणं। 2022 मध्ये नुकसानीच्या प्रमाणात वैयक्तिक नुकसानीचा विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला नाही, त्यामुळे 60% सरसकट नुकसान गृहीत धरून सरसकट सर्व शेतकऱ्यांना 30,000 रुपये नुकसान भरपाई विमा कंपनीनं द्यावी। गेल्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सततचा पाऊस, परतीचा मुसळधार पाऊस, त्यासोबतच गोगलगाय, काही ठिकाणी पावसाचा खंड आणि येलो मोजक हा रोग, यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्याला 100 कट्टे सोयाबीन होणार होतं त्या शेतकऱ्याला 40 कट्टे सोयाबीन झाले, म्हणजे 50%पेक्षा जास्त नुकसान झालंय। आणि परंतु अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाचं काही अनुदान मिळेल आणि पीक विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देईल अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु या पीक विमा कंपनीनं खोट्या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवलंय, जेवढं नुकसान झालंय तेवढं दाखवलेलं नाही। आणि जो पीक विमा मंजूर करण्यात आला, ज्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी जवळपास 487,000 शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत ऑनलाईन अर्ज केले होते त्यांच्याकडे, त्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होऊन सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये काही जणांना 500 आणि 1,000 रुपये विमा आलाय, काही जणांना 200 रुपये विमा आलाय, तर काही जणांना आता बाळासाहेब मुंडे म्हणून शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर 60 आर जमीन असताना सुद्धा त्यांना 8,000 रुपये विमा आलेला आहे, म्हणजे नुकसान भरपाईपोटी। आणि हा विमा म्हणजे अतिशय कमी आहे, खरं पाहिलं तर विम्याची संरक्षित रक्कम ही 54,000 रुपये आहे। 54,000 50-60% जरी नुकसान गृहित धरलं तरी सुद्धा 30-35,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून यायला पाहिजे होते, परंतु दरवर्षी या विमा कंपन्या त्यांच्या नफेखोरीसाठी शेतकऱ्यांना फसवत आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो। आज निवेदन त्यांना दिलं पण ते उत्तर उडवाउडवीची देत होते आणि त्याच्यामुळे ना इलाजास्तव, ज्या पद्धतीचं नुकसान झालंय त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला विमा द्या या मागणीसाठी आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे। न्यूज 15 मराठी साठी असलम शेख, लातूर।